हॅलो डिअर स्टुडंट्स आता आपला सायन्स वनचा पेपर झाला त्यातले एक प्रश्न सोडला तर ऑलमोस्ट सगळे प्रश्न मी जे सांगितलेलं गेस पेपर होता त्यातलेच आलेले होते बरोबर की नाही so, तसा सो तसाच काहीसा गेस आता आपण सायन्स टूच्या पेपरसाठी करूयात याच्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे तुमचा त्या पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हा जो टेबल दिलेला आहे ह्या टेबलमधले सायंटिस्ट त्यांचा एरिया आणि डिस्कवरी एवढा पार्ट तुम्हाला आलाच पाहिजे तो व्यवस्थित बघून घ्या सेंट्रल डोग्मा प्रोसेस जी आहे ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन त्यानंतर ह्या ए पॉलिमरेज एन्झाईम त्याचं रोल काय आहे ट्रिपलेट कोड ऑन म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या डायग्रॅम्स डायग्रॅम्सला नावं हा पार्ट व्यवस्थित केलाय का बघून घ्या इथं जशी तुम्हाला ही डायग्रॅम दिलात की नाही हे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स पण विचारले जाऊ शकतात एक्सप्लेन द प्रोसेस इन द गिवन डायग्रॅम असं पण विचारलं जाऊ शकतं ऑल्सो हा पार्ट बघा हरगोविंद खुराना ते ट्वेंटी अमिनो ॲसिडसाठी जे जे हे मिळालं होतं ना काय म्हणतो प्राइज ते लक्षात ठेवा ठीक आहे तो पार्ट झाला म्युटेशन म्युटेशन बद्दल जस्ट तुम्हाला डेफिनेशन वगैरे दिलेली आहे डेफिनेशन आणि त्याचे रिझन्स आणि त्याचे टाईप्स शॉर्टमध्ये बघा इथं जे मी दिलेत हे काही एवढे तुम्हाला डिटेल तर दिलेले नाहीत फक्त असे पॉईंट वाईज लिहा असे डायग्रॅम देतील तुम्हाला आणि मग एक्सप्लेन द प्रोसेस असं विचारतील हु? तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यानंतर इव्हॉल्युशन आता ह्याच्यात इव्हॉल्युशन आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन असे दोन पार्ट येतात बघा जेव्हा तुम्हाला इव्हॉल्युशनवरती विचारलं जातं तुम्ही हे लिहाल आणि जेव्हा थिअरी ऑफ इव्हॉल्युशन विचारलं जाईल तेव्हा तुम्ही हे लिहाल प्रोटोप्लाझम वगैरे तो जो पार्ट आहे तो तो ह्याच्यात लिहाल हे, हे दोन्ही वेगळे पार्ट आहेत लक्षात घ्या त्याच्यात गोंधळ घालू नका ऑल्सो फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन असा एक प्रश्न विचार ह्याच्यातले एक्सरसाईजचे प्रश्न महत्वाचे आहेत बरं काय तेच करा ह्याच्यातले महत्वाचं तेवढा पार्ट जरी केला तरी सफिशियंट आहे तो पार्ट झाला हे एकदा झालं की मग अगेन इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन व्यवस्थित करून घ्या सगळ्या प्रकारचे इव्हिडन्सेस तुम्हाला आले पाहिजेत त्याचे एक्झाम्पल सहित त्यातले पण स्पेसिफिकली जो हे जे तुम्हाला एक्सरसाइजमधले आहेत प्रत्येक ॲनिमल त्यांच्यातले कनेक्टिंग लिंक तो प्रकार असेल किंवा अदर क्वेश्चन हे सगळे करायचे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस तो पार्ट असेल आता ह्याच्यामध्ये हा जो पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेसचा जो प्रश्न आहे बघा इथे तुम्हाला ह्याच्यात दिलेला आहे हा प्रश्न की फॉसिल्स ॲज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन हां तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळंच लिहायचं आहे म्हणजे सी फोर्टीन सी ट्वेल्वचा जो तो पार्ट आहे तो असेल किंवा मग ही जी डायग्रॅम तुमच्या टेक्स्टबुकमधली आहे ना ही डायग्रॅम त्या त्यामध्ये कोणते ॲनिमल्स कोणत्या एरामध्ये सापडतात ऑल्सो एका ठिकाणी बघा एक, एक प्रश्न असा विचारला होता सी ट्वेल्व आणि सी फोर्टीनचा रेशोबद्दल इथं जसं आहे की सी फोर्टीन आणि सी ट्वेल्व ह्या दोघांचा रेशो चेंज होतो त्यापैकी सी फोर्टीन रेडिओ ऍक्टिव्ह आहे सी ट्वेल्व नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे हे सांगायचं विलाड लिबीचं तर तुम्हाला सांगायचं आहे ते माहितीच आहे कोणता ॲनिमल कोणामधली कनेक्टिंग लिंक ते तुम्हाला माहीत असू दे हे बाकी सोपं आहे डार्विनची थिअरी वगैरे तुम्हाला मी इथं नोट्समध्ये दाखवते बघा एक मिनिट त्या पॉइंट वाईज तुम्ही चला डार्विन्स जी थिअरी आहे ह्या पद्धतीनं तुम्ही लिहा व्यवस्थित ही बघा प्रिन्सिपल्स ऑफ डार्विन थिअरी ओव्हर ओव्हर प्रोडक्शन स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ह्यातले जे ब्लॅक पेननं दिलेत ना तेवढे पार्ट्स तुम्हाला लिहायचे आहेत व्यवस्थित बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घेतले तरी सुद्धा चालेल आणि त्याचे ऑब्जेक्शन्स लॅमार्क थिअरीची ही वेगवेगळी नावं आहेत हे जी मी हायलाईट केली ती ती बघून घ्या त्याचे एक्झाम्पल्स आणि ऑब्जेक्शन्स स्पेसिएशन स्पेसीज कसे फॉर्म होतात त्याच्यावरती नोट ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये तुम्हाला जे दिलंय कोणते ॲनिमल्स कधी फॉर्म झालेले आहेत तो पार्ट इवन तुमच्या एक्सरसाईजमध्ये पण ह्याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे ह्युमन इव्हॉल्युशनशी रिलेटेड बरोबर की नाही सो तो व्यवस्थित करून घ्या कोणतं म्हणजे कोणते ॲनिमल्स कशापासून फॉर्म झाले असतील असा असेल किंवा एकदम सुरुवातीला पण एक प्रश्न आहे बघा ह्युमन इव्हॉल्युशन बिगॅन अप्रॉक्सिमेटली सेवन करोड इयर्स से अगो ते जस्टिफाय करा वगैरे तर तो पार्ट तुम्हाला सांगता आला पाहिजे त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन पुढचा जो चॅप्टर आहे त्याच्यामधली रेस्पिरेशन सेल्युलर रेस्पिरेशनच्या एरोबिक आणि अनेरोबिक हे दोन प्रकार एरोबिकचे पुन्हा तीन स्टेप्स आहेत या आणि अनेबिकच्या दोन स्टेप्स आहेत तुम्हाला ह्याच्या एक्सरसाइजमध्ये ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे की नाही एरोबिक अनेरोबिक वगैरे ह्या चॅप्टरमधले पण एक्सरसाइजचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत हे ॲट द एंड वगैरे हे जे आहेत की नाही हे सगळे एकदा वाचून घ्या हे महत्त्वाचे आहेत हां डेफिनिशन्स ह्यातल्या ज्या असतील जसं हां ग्लायकोलायसिस टी सी एमधला डिफरन्स असेल मायटोसिस मिऑसिसमधला असेल त्यानंतर एरोबिक अनेरोबिकमधला डिफरन्स असेल हे हे ह्यातला एखादा डिफरन्स येऊ हो शकतो बरं काय तुम्हाला सायंटिफिक रिझन झाले बघा ह्याच्यावरचे एरोबिक ह्याच्यामधले तर तो, तो पार्ट व्यवस्थित एकदा बघितलाय का चेक करा त्यानंतर प्रत्येक स्टेपमध्ये काय काय फॉर्म होतात बाय प्रोडक्ट्स इथं जसं दिलं आहे ना तुम्हाला त्या पद्धतीनं शॉर्टमध्ये जरी तुम्ही लिहिलं ह्या नोट्स तुम्हाला वेबसाईटवरती पण आहेत ह्याच पद्धतीनं दिलेल्या त्या एकदा व्यवस्थित बघून घ्या कोणती रिॲक्शन कुठं होते म्हणजे आता जर जा तुमची ग्लायकोलायसिस आहे ही पहिली स्टेप आहे दोन्ही ह्याच्यामधली ही सायटोप्लाझममध्ये होते क्रेब सायकल जी आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होते ई टी सी मायटोकॉन्ड्रियामध्ये होते हे लक्षात घ्या ATP, NADH, FADH, ते ए टी पी एन म्हणजे एन ए डी एच एफ ए डी एच त्याचे लॉंग फॉर्म्स जे दिलेत बघा ते कोणत्या स्टेपमध्ये किती ए एनर्जीचे मोलिक्युल्स फॉर्म होतात ते ए टी पीच्यावरती शॉर्ट नोट त्यानंतर एरोबिक रेस्पिरे हा अनएरोबिक रेस्पिरेशन रेस्पिरेशनमध्ये त्याचे दोन स्टेप्स आहेत त्यातले ही जी स्पेसिफिक डायग्राम्स आहेत बघा ह्या दोन हा ह्या दोन डायग्राम्स तुम्हाला उलटसुलट विचारलेल्या आहेत जसे आधी पण तुम्हाला माहिती आहे तर त्याची एकदा प्रॅक्टिस करून घ्या काय कसं लक्षात ठेवायचं हे जे आहे ते की पहिल्यांदा लिपिड्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स या तिघांचं पण एरोबिक रेस्पिरेशनच्या थ्रू कोएन्झाईम ए तिघांपासून पण मिळतं आणि मग इट अंडर गोज सायकल आणि मग त्याच्यापासून ओ टू वॉटर आणि एनर्जी मिळते त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन जेव्हा होत असेल तेव्हा तीन वेगवेगळे म्हणजे बाय प्रोडक्ट्स इथं आहेत बघा की पायरुविक ॲसिड तिन्ही ह्याच्यामध्ये आहे त्या पायरुविक ॲसिडचं जर अल्कोहोल म्हणजे फर्मेंटेशन झालं तर त्याच्यापासून म्हणजे ईस्टनं जर केलं तर त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतं ह्या पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन मसल सेल्सनं केलं तर लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि ह्याच पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन जर मायक्रोब्सनी केलं तर त्यांच्यापासून व्हिनेगरसारखे मोलिक्युल्स तयार होतात असं तुम्ही लक्षात ठेवा हा पार्ट प्रत्येकापासून किती एनर्जी मिळते हे ऑल्सो कोणाचं एन प्रोडक्ट काय आहे ॲडिशनल म्हणजे जे एक्स्ट्रा झालेले कंपोनंट कट कुठं स्टोअर होतात जसे की एक्सेस कार्बोहायड्रेट लिव्हर आणि मसल सेलमध्ये स्टोर होतात इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन हे सांगाल एक्सेस झालेले प्रोटीन्स कुठं स्टोअर होतात हा हे लक्षात हा तर हा तुम्हाला माहीत आहे महत्त्वाचा आहेच फॅट्स जे आहेत त्यांचं फंक्शन काय आहे त्याच्यापासून किती एनर्जी मिळते विटॅमिन्समधले वॉटर सोल्युबल कोणते फॅट सोल्युबल कोणते बी ट्वेल्व बी टू म्हणजे काय बी फाईव्ह म्हणजे काय बी हे जे हायलाईट केलं आहे ना तो पार्ट एकदा बघून घ्या बाकी ह्याच्यातलं काही एवढं विशेष नाही आणि मग नेक्स्ट जो येतो तो, तो डायरेक्टली तुम्ही घ्या hmm... सेल डिव्हिजनमधला प्रोमेटा अॅनाटिलो हे जे फेजेस आहेत प्रोफेज मेटाफेज अॅनाफेस टिलोफेज मायटॉसिस मिऑसिस सगळ्यांमध्येच ह्या चारही फेजेस आहेत एकदा का तुम्ही समजून घेतलं की या प्रत्येक फेजमध्ये काय होतंय जसं की आता बघा इथे प्रोफेज जर आपण बघितले प्रोफेजमध्ये काय काय होतंय तर क्रोमॅटिन जे फायबर्स आहेत ते कंडेन्स होतात त्यानंतर शॉर्ट अँड थिक होतात सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म होतात न्यूक्लिअर मेमरेन न्यूक्लिअरस डिसॅप्युअर होतात आणि सेंट्रल डुप्लिकेट होतात ह्या प्रोसेस प्रोफेजमध्ये मेटाफेजमध्ये काय होतंय मेटाफेजमध्ये न्युक्लिओलस जे कम्प्लिटली डिसॲपियर झालं आहे हे स्टार्ट टू डिसॲपियर आणि इथे कम्प्लिटली डिसॲपियर त्यानंतर क्रोमोझोमल कंडेन्सेशन कम्प्लीट होतं आणि क्रोमोझोम सिस्टर क्रोमॅटिक जे आहेत ते क्लिअरली व्हिजिबल होतात त्यानंतर महत्त्वाची मेटाफेजची महत्त्वाची इव्हेंट काय आहे तर बंच ऑफ बनाना इक्वॅटोरियल प्लेटमध्ये जे अरेंज झालेत क्रोमोझोम्स हे महत्त्वाचं आहे ह्याच्यातलं अॅनाफेजमध्ये बंच ऑफ बनाना फेज आणि टिलोफेज जी आहे ती प्रोफेजच्या एक्झॅक्टली उलटी सो ह्या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ऑल्सो इथं बघा हे हे एक मार्कसाठी प्लांट सेलमध्ये सेल प्लेट फॉर्म होते ॲनिमल सेलमध्ये नॉच फॉर्म होते हां हे एक मार्कसाठी लक्षात ठेवा त्यानंतर बाकी मिऑसिसमध्ये मग अशी तुम्हाला मी मायटॉसिसमध्ये हे चार हे अंडरलाईन केलं की नाही हा ह्या सगळ्या फेजेसना तर त्या प्रत्येक प्रोसेसला इथे एक नेम दिला एवढंच फरक आहे लक्षात घ्या म्हणजे बघा हा इथे लेप्टोटीनमध्ये जर आपण बघितलं तर काय आहे इथे तर क्रोमोझोम्स बिकम विजिबल दे स्टार्ट टू कंडेन्स क्रोमोझोम स्टार्ट टू कंडेन्स झायगोटीनमध्ये बायव्हॅलेंट फॉर्म होले मध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं डिप्लोटीनमध्ये चायजमाटा फॉर्मेशन आणि मध्ये हे सगळे न्युक्लिअलर मेम्रेन वगैरे डिसॅपियर ह्या प्रत्येक ज्या प्रोसेस झाल्यात त्याला एक नाव दिलं आहे स्पेसिफिक एवढंच लक्षात ठेवा मेटाफेज ॲनाफेज टिलोफेज हे ह्याच्यामध्ये पण येतात सगळेच ह्या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे सेल डिव्हिजन रिप्रोडक्शनचं बघताना सगळ्या प्रकारचे रिप्रोडक्शन म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमची आता ह्याच्यात तुमचं गोंधळ करू नका बर काय इथे तुम्हाला दाखवते एक मिनिट हां एकतर अशा चार्टच्या पद्धतीनं लक्षात ठेवा तुम्ही सगळे एकत्रित आहेत ह्या चार्टमध्ये आता बघा हे बायनरी फ्युजन कुणामध्ये होतं प्रो कॅरिओटिक प्रोटेस्ट आणि यु कॅरिओटिक सेल्स लाईक मायटोकॉन्ट आणि क्लोरप्रास्ट हे लक्षात ठेवा सिम्पल बायनरी फ्युजन अमिबामध्ये ट्रान्सवर्स पॅरामेशियममध्ये लॉन्जिट्युडिनल युब्लिनामध्ये मल्टिपल फ्युजन अमिबामध्ये सो हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा प्रत्येकाचे आणि त्याचे वैशिष्ट्य जसं की फ्रॅगमेंटेशन स्पायरोगरा आणि सायकॉनमध्ये आलं लक्षात या पद्धतीनं रिजनरेशन एरियामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये हे कुणाकुणामध्ये होतं हे जे दिलेत ना ते एक एक मार्कसाठी लक्षात ठेवा हे डायग्रॅम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात सेक्शुअल रिप्रोडक्शनवरती तुम्हाला नोट विचारली तर मग गॅमिट फॉर्मेशन फर्टिलायजेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक एवढंच तुम्ही पाठ लिहाल त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लार्स किंवा प्लांट असं विचारलं जाईल तिथं तुम्ही डायग्रॅम फ्लावरची डायग्राम काढून मग हे कॅलिक्स करोला वगैरे तो पार्ट तुम्हाला सांगायचा आहे सगळे त्यानंतर म्हणजे ही जी डायग्राम आहे ती काढायची आणि हे सगळे एक्सप्लेन करायचं हे जे दिलेत तुम्हाला बायसेक्शुअल फ्लावर युनिसेक्शुअल मेल फिमेल वगैरे हे जे सगळे आहेत की नाही हे लक्षात ठेवा आता ह्याचे सगळ्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला पुस्तकात नाही दिलेले बघा काही काहीचेच एक्झाम्पल्स दिलेत म्हणजे ते सेसाईल पेडिसिलेट जेवढे दिलेत तेवढेच लक्षात ठेवा सगळे काही केले नाहीत तरी सुद्धा चालेल जसं की आता इथे हिबिस्कस दिलं आहे युनिसेक्शुअल बायसेक्शुअल युनिसेक्शुअलमध्ये पपया आहे हां तर ह्या पद्धतीने मग पेडिसिलेट कुणाला म्हणायचं सेसाईल कुणाला म्हणायचं त्यानंतर इथे एक बघा ह्या पद्धतीनं हे जे पोलन ग्रेन्स जे आहेत पॉलिनेशन कशाला म्हणायचं तर हा पार्ट पॉलिनेशन वगैरे तो पाठ सोपा आहे सेल्फ पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन वगैरे फर्टिलायझेशनला हा डबल फर्टिलायझेशन का म्हणतात असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरं काय तर त्याच्यामध्ये हे सांगायचं ही सगळी प्रोसेस सांगायची एक मेल गॅमेट एक बरोबर फर्टिलाइज होतं दुसरं सेकंडरी न्यूक्लियस बरोबर वगैरे तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे डबल फर्टिलायझेशन आणि हा जर्मिनेशन नंतर कोण कशात डेव्हलप होतं म्हणजे ओव्हिलचं सीडमध्ये ओव्हिलचं फ्रूटमध्ये वगैरे ते जे डेव्हलपमेंट होते ना ते सांगायचं तुम्ही आणि मग परत मेल फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम्स आल्या प्रत्येकाचं ह्या पद्धतीनंच लिहा रे एक, एक म्हणजे पॉइंट वाईज व्यवस्थित हां हे सगळे हा अनपेयर्ड स्ट्रक्चर्स कुठले पेअर्ड स्ट्रक्चर कुठले हा एक बघून घ्या बाकी सगळे काही करायची गरज नसते ह्याच्यात टेस्टीज आउटसाइड का लोकेटेड आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ते तुम्हाला माहिती आहे हा आता ह्याच्यामध्ये एक असा प्रश्न असतो की कॉमन कुठली आहे तर कॉमन अशी कुठली नाही आहे खरं तर पण सेम फंक्शन परफॉर्म करणारी ग्लँड्स आहेत हे म्हणजे मेलमध्ये जी काउपर ग्लँड आहे आणि फिमेलमध्येही युरेथ्रल किंवा बार्थोलिन ग्लँड तर दोघांचं फंक्शन सेम आहे दॅट इज लुब्रिकेशन प्रोड्यूस करणे त्यानंतर हां हे स्पर्म्स किती हे आहेत वगैरे किती आहेत ना ते टू टू फोर मिलियन इमॅच्युअर वगैरे तो पार्ट लक्षात ठेवायचा वरती विशेष काही नाही आहे ते सोपा आहे तो पार्ट हे हा ह्यातले गिव्ह सायंटिफिक रिझन महत्वाचं सा, आहे त्यानंतर डायरेक्टली तुम्ही या कुठे येत आहे सेक्स डिटर्मिनेशन पण सोपा आहे डायरेक्ट तुम्ही या मेन्स्ट्रुअल सायकलकडे मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला डायग्रॅम एक्सप्लेन करा डायग्रॅम ड्रॉ करायला काही विचारले जात नाही एक्सप्लेन करायला विचारले जाते मग ही लक्षात कशी ठेवाल तर चार हार्मोन्स पहिले बेसिकली लक्षात ठेवायचं एफ एस एच एल एच पिट्युटरी ग्लँड इस्ट्रोजन प्रोजेस्टर ओव्हरीज आता हे पण बघा आता इथे तुम्हाला मी एक टेक्निक सांगते हे मेनस्टुअल सायकल लक्षात ठेवताना फॉर्म चा फॉर्ममध्ये लक्षात ठेवा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पहिलं फॉलिकल आहे हां मग इट स्टार्ट टू डेव्हलप अंडर एफ एस एच मग ते ग्रो झालं अंडर एफ एस एच मग ते साईट पण डेव्हलप झालं मग ते फॉलिकल मॅच्युअर झालं डेव्हलप झालं ग्रो झालं मॅच्युअर झालं त्याला ग्राफियन फॉलिकल म्हटलं मग ते बर्स्ट झालं ड्यू टू एल एच त्याला ओव्ह्युलेशन म्हटलं असं फ्लो चार्ट बनवा ही जी प्रोसेस इथं मी दाखवली की नाही ह्या सगळ्या प्रोसेसचा एक फ्लो चार्ट बनवा आणि मग त्याच्या थ्रू ही प्रोसेस पूर्ण लक्षात ठेवा हे सोपं आहे एवढीच आहे प्रोसेस पाच मार्कांसाठी तुम्हाला एकदा का ती समजली की मग तुमचं तुम्हाला लिहिता येईल हां स्टरिलिटीचे रिझन्स मेन आणि फिमेलमध्ये हां आता इथे जे ॲडव्हान्स आहेत की नाही हे असं डायरेक्टली न विचारता तुम्हाला काय विचारलं जाईल बघा की कपल्स हॅविंग प्रॉब्लेम्स लाईक लेस लेस स्पर्मक आउट त्यांना कोणती मेथड युजफुल आहे किंवा ज्यांच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांना कोणती मेथड युजफुल आहे असं मग ज्यांच्या आता सेरोगसीच्या ह्याच्यात कसं आहे सेरोगसी कोणासाठी युजफुल आहे तर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस असा प्रॉब्लेम ज्यांना आहे तर त्यांच्यासाठी सरोगसीचा ऑप्शन आहे असं ट्विन्स कधी फॉर्म होतात बिफोर म्हणजे हे इन एट डेज झालं तर ते मोनोझायगोटिक ट्विन्स आ, आफ्टर एट डेज ऑफ झायगोट फॉर्मेशन झाले तर ते ट्विन्स हे लक्षात ठेवायचं छोट्या छोट्या गोष्टी त्यानंतर हे डिसिजेस जे आहेत सेक्शुअल ट्रान्समिटिंग त्यांचे फक्त फंक्श काय म्हणतो त्याला त्याचे रि हे आहेत ना त्याचे सिमटम्स ते लक्षात ठेवा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचं जर बघायचं झालं तर ह्याच्यातले जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स दिलेत की नाही तुम्हाला ते महत्त्वाचे आहेत बरं काय बायोटिक बायोटिक कंपोनंट किंवा एखादी फूड चेन तयार करा ह्यातले कंपोनंट हे असे देतील तुम्हाला हां हे हे बघून घ्या बरं का ह्याच्यातले त्याच्यानंतर हां हे, हा? हे जीवस्य जीवनम काय आहे हे यातले महत्त्वाचे आहेत मी आतापर्यंत बघा तुम्हाला हे सगळे करा असं सांगितलं नव्हतं पण ह्या चॅप्टरमधले हे पार्ट्स करून घ्या आलं लक्षात हे हे सगळे बर्ड बिल्डिंग नेस्ट वगैरे तो सगळा पार्ट ह्यातला बघून घ्या हे फिल इन द ब्लँकसाठी असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात किंवा ऑडवन आउटसारखे वन मागचे म्हणजे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट्स देतील आणि हायड्रोजन देतील मग त्याच्यातला ऑडवन आउट हायड्रोजन येईल कारण का तो फिजिकल फॅक्टरमध्ये येतो असं हे हमखास विचारतात बघा त्यामुळं की नाही हा पार्ट एकदा बघून घ्या बाकीचे तर सोपे आहेत हे तुम्हाला हे हे जे आहेत की नाही हे हे कंपोनंट्स एवढे हे बघून घ्या एक मार्कच्या प्रश्नासाठी पॅडी फील्ड वगैरे हे पण महत्त्वाचे आहेत बरं काय एक हे, हे प्रश्न खूपदा विचारलेले आहेत त्यामुळे हे आता पण विचारले जाण्याची शक्यता असते इकोसिस्टम वगैरे हा पण सोपा आहे प्रोड्युसर कन्झ्युमर हे इकोसिस्टम ह्याच्यात काही जाऊ नका हे नॅचरल आणि मॅनमेड फॅक्टर तेवढं बघून घ्या हे ह्यात पण काही खूप विशेष महत्त्वाचं नाही पोल्युशन ह्या हे तिघांचे जे कंपोनंट सोर्स वगैरे आहे की नाही हा टेबल एकदा जो आहे ह्या नोट्समध्ये दिलेला तो बघून घ्या बाकी हां मेजर मिसहॅप्सची नावं आहेत चर्नोबिल विंडस्केल आणि थ्री माईल माईल आयलँड ते त्यांची नावं फक्त बघून घ्या नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हे फिल इन द ब्लँक सारखे टेबल तुम्हाला आहेत की नाही तसे येतात म्हणजे टेबल कम्प्लीट करा ह्या प्रकारचं हां हे जे आहेत की नाही लॉज हे महत्त्वाचे आहेत हे आलेच पाहिजेत तुम्हाला कुठल्या क्लॉजमध्ये काय दिलेलं आहे हां ते केलं नसेल तर ते करून घ्या ते महत्त्वाचे आहेत साऊंड पोल्युशन हेअर हेचं इयर विचारतात आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही बघा कुठंच इयर करा पण इथं तुम्हाला इयर पण महत्त्वाचं आहे फोर्टी नाईन एमध्ये काय सांगितलं आहे फोर्टी नाईन बीमध्ये काय सांगितलं आहे चिपको मुवमेंटवरती तुम्हाला पण माहितीच आहे त्याच्यावरती एक्सरसाइजमध्ये पण प्रश्न आहे ह्या सिम्बॉल्स आहेत ह्याचे मी हे मिनिंग त्यानंतर तुम्ही त्या सो जाधव मोलाई पायंच्या स्टोरीपासून तुम्ही काय लर्न कराल हां हे एक कन्फ्यूज होतं बघा हमखास तुम्हाला हे डायव्हर्सिटीचे प्रकार जेनेटिक डायव्हर्सिटी तुम्हाला असं विचारलं जाईल डायव्हर्सिटी इन स्पेसिस अमंग ऑर्गॅनिझम्स हां तर ता ते त्याला काय म्हणणार डाय दा, डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसिस त्याला कसली म्हणणार हां तो पाठ बघून घ्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हे कुठं आहे कुठली ऑर्गनायझेशन कुठं आहे असा प्रश्न विचारला जातो बरं काय एक मार्क हे सगळे आहेत हे एक मार्कांसाठी आणि तुमचे मार्क एक मार्कमध्येच जातात लक्षात घ्या तुमचा एनव्हायरमेंटल कॉन्झर्वेशनमध्ये तुमचा रोल काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगाल रोल तुमचा रोल ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सवाले पण येतात हां हे सगळे आहेत की नाही हे पर्सेंटेज वगैरे ते एक मार्कासाठी हे कंपल्सरी हे तीन हॉटस्पॉट्स जे दिलेत बघा झोपेतनं उठलं तरी सांगता आलं पाहिजे असे करायचे वेस्टर्न घाट मानस सँक्चुरी सुंदरबन सँक्चुरी वेस्टर्न घाट कुणा कुठं कुठंमध्ये -कुठ आहे ते त्याच्यामध्ये कोणते ॲनिमल्स थ्रेट अंडर आहेत आणि त्याचं रिझन काय हे जे जेवढं आहे ना हे सगळं खूप महत्त्वाचं आहे खूपच महत्त्वाचं ऑल्सो थ्रेटन uh, स्पेसीस हे तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण बघा असं डायरेक्ट देतील की तुमच्या पुस्तकात जशी चित्र दिलीत ना तुम्हाला की हे आयडेंटिफाय द फॉलोइंग असं हे चित्र देतील हे कुठली स्पेसीज आहे मग एनडेंजर्ड आहे का रेअर आहे का कसं असं हां त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे हे केलं नसेल तर पेपरला बसू नका हे बायोडायव्हर्सिटी डे कधी असतो एनचं लाँग फॉर्म रेडलेस्टच्या ह्याच्या हे हे सगळे महत्त्वाचे आहेत ह्या पेजमधलं काहीही सोडायचं नाही फोर्टी फाईव्ह पेजवरचं काहीही सोडायचं नाही ह्याच्यामधल्या एक्सरसाइजचे पण प्रश्न बघून हे महत्त्वाचे आहेत सोपे सोपे आहेत ह्याच्यात काही खूप अवघड नाही ग्रीन एनर्जीमधलं तुम्ही काय कराल ग्रीन एनर्जीमधले हे सगळे जे फ्लो चार्ट्स हे पॉवर प्लांट जे आहेत ह्या सगळ्यामध्ये एकच बेसिक प्रोसेस आहे तीही आहे की एखादा कुठला तरी सोर्स आहे त्याचा तुम्ही जेव्हा यूज करून त्याचे टर्बाईन रोटेट करतात त्याच्यापासून जनरेटर फिरतात आणि मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते हा मेन त्याच्यामधली थीम आहे तर थर्मल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कम्प्लीट द फ्लो चार्ट असे प्रश्न येऊ हो शकतात त्यामुळे हे सगळे पॉवर प्लांट जे आहेत ऑल्सो ऑल्सो गेल्या वर्षीपर्यंत तुम्हाला कोणता पॉवर प्लांट कुठं आहे जसं की तुमच्या पुस्तकात हे दिलेत की नाही हे सुद्धा ह्या वर्षी विचारणार आहेत बरं रे म्हणजे विंध्यनगर कुठं आलं मुंद्राला काय आहे म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये आहे स्टेट हे हे करायचं आहे तुम्हाला ह्या वर्षी त्यामुळं सायन्स टूचा पेपर आता सायन्स वनचा सा इझी होता त्यामुळे मला असं वाटतंय म्हणजे हे असे प्रश्न विचारल्यामुळं ज्यांनी कुणी हे प्रश्न प्रिपेअर केलेले नाहीत त्यांना हे थोडंसं अवघड जाऊ शकतं कारण ह्या वर्षी तुम्हाला हे सुद्धा करायचे आहेत म्हणजे कपॅसिटी ॲटलीस्ट नाही पण प्लेस आणि स्टेट प्रत्येकाची हे तुम्हाला करायचे आहेत पॉवर जनरेशनमध्ये हे हे एक, -एक मार्कांसाठी की युरॅनियम टू थर्टी सिक्सचं युरॅनियम टू uh, थर्टी फाइव्ह जे आहे त्याच्यापासून टू थर्टी सिक्स होतं मग त्याच्यापासून पुढे बेरियम आणि क्रिप्टॉन फॉर्म होतात तीन न्यूट्रॉन्स हे होतात ट्वे uh, टू ट्वेंटी मेगावॉल्ट मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट, uh, मेगा वोल्ट एनर्जी फॉर्म होते हे सगळं तुम्हाला वन वन मार्क्ससाठी जेवढं मी आत्ता हायलाईट केलं आहे तो पार्ट विचारला जातो डायग्रॅम तुम्हाला काढायला विचारलं जातो स्किमॅटिक डायग्रॅम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट एखादा तरी पॉवर प्लांटची डायग्रॅम येईल असं मला वाटतं एनर्जी कन्व्हर्जन हां ते, तर ज्यांना हे अवघड वाटतंय त्यांनी ॲट लिस्ट एक्सरसाइजमधले क्वेश्चन करा इथं पण पुन्हा दिलेत बघा प्लेस आणि स्टेट हे सगळं तुम्हाला आले पाहिजेत बाकी अवघड वाटलं तर ॲटलीस्ट एक्सरसाइज करा ह्या चॅप्टरचा बाकी काही नाही केलं तर अगदी तरीसुद्धा बघूया त्याच्यातले एक्सरसाईजमध्ये काही काय दिले आपण ह्याच्यातले कमीत कमी एक्सरसाइजमधले तरी करा ठीक आहे आलं लक्षात बाकी मी आत्ता ऑन द स्पॉट काही सांगत नाही तुम्हाला म्हणजे हे एवढं खूप आहे हां वन वन मार्क्ससाठी काय काय करायला सांगते हां तुम्हाला ह्याच्यातले हे हे, हे सिलिकॉन ह्याचं जे आहे हे हे एवढं आहे की नाही हा पार्ट ह्यातले हे सेंटेन्सेस वन मार्कसाठी बघून घ्या त्यानंतर इथे पण सेंटेन्स दिलेत बघा हे हे असले हे वन मार्कसाठी बघून घ्या हां हे सगळे वन मार्कसाठी बघून घ्या त्यानंतर एक्सरसाइजचे जरी केलेत आत्ता सध्या तरी तुम्हाला ह्याच्यातले चांगले मार्क मिळू शकतात ह्याच्याचे आणि बाकीचे तुम्हाला सांगितले तसे वन मार्कचे करून घ्या ठीक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन जसं तुम्हाला माहीत आहे हे हिस्ट्री नोट्स मुद्दामधून तुम्हाला दाखवते जरा नोट्समध्ये मी पॉईंट वाईज दिलं आहे इथं जे जे सायंटिस्टची नाव आहेत की नाही इथे म्हणजे अर्ली अटेम्प्ट ॲरिस्टॉटल थिओप्रेस्टसनं केलं त्यानंतर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू क्लासिफाय त्यानंतर ही मेथड जी कुणी फॉलो केली हे एक एक मार्कांसाठी बघून घ्या नॅचरल सिस्टम ठीक आहे हे फक्त हे सायंटिस्टची नेम्स कोणत्या सायंटिस्टनी कोणती सिस्टम फक्त हे केली ते एक एक मार्कांसाठी बघा बाकी ह्याच्यातलं काही नाही विचारलं जाणार त्यानंतर हां नॉन कॉर्डेट कॉर्डेट म्हटला डिफरन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे दिलेत की नाही तुम्हाला क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम म्हणजे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड कुणामध्ये आहे सेल्युलर ग्रेड कुणामध्ये आहे सेल टिश्यू ग्रेड कुणामध्ये तसंच हे प्रत्येकामध्ये लेअर्स डिप्लोब्लास्टिक कोण आहेत निडारियन्स ट्रिप्लोब्लास्टिक प्लॅटी हेल्मेंट इज ऑनवर्ड सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत बॉडी सिमेट्री कोणामध्ये कशी आहे ट्रू सिलोमेट्स आता ह्याच्यामध्ये उलटं जो आहेत आपण बघा ह्याच्यामध्ये असिलोमेट्स कोण आहेत तर पोरिफेरा निडारिया प्लॅटीहेलमेंथिस हे असिलोमेट्स आहेत फक्त अस्खेलमेनथिस सोडो सिलोमेट आहेत आणि ॲनेलिडा ऑनवर्ड्स सगळे सिलोमेट्स सो असं लक्षात ठेवा आणि प्रत्येक ॲनिमल जो आहे प्र फायलममधले जे ॲनिमल्स त्यांची स्पेसिफिक जी नेम्स आहेत ती तसंच छोट्या छोट्या पोअर्सनं ऑस्टिया म्हणतात लार्ज पोअर्सनं ऑस्क्युलम म्हणतात हे एक एक मार्कांसाठी ऑल्सो हे, हे कॉलर सेल्स फॉर डायजेशन असतात हा एक महत्त्वाचा आहे बरं काय त्याच्यात स्पॉन्जिन्स किंवा स्पिक्युल्स फॉर सपोर्ट विच आर मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका हे लक्षात ठेवा प्रत्येक फायलमची वैशिष्ट्ये असतात त्यानंतर दुसरा फायलम निडारिया निडारियामध्ये पॉलिप म्हणजे कोण असतात मेड्युसे म्हणजे कोण असतात हां त्यानंतर जे सेन्सरी टेन्टॅकोल असतात त्यांचा रोल काय असतो आलं लक्षात प्लॅटी हेल्मेंथिस प्लॅटी हेल्मेंथिसचं वैशिष्ट्य काय आहे तर ते हर्मॅफ्रोडाइट आहे दोन्ही एकाच म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन्स एकाच ॲनिमलमध्ये एक एक प्रेझेंट असतात असं आणि प्रत्येकाची एक्झाम्पल हं अस्कॅरिस फिलारियल वम लोआ लोआ हे जे सांगितले तुम्हाला बाकी ह्याच्यातले सगळ्याच फायलमच्याबद्दल तुम्ही हे सगळे इन्फॉर्मेशन सांगायची आहे हां सोपे सोपे आहेत हे एक लक्षात ठेवायचं तो जो सिक्वेन्स आहे ॲनिमल्सचा तर तो, तो सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे म्हणजे पहिला पहिला फायलम पोरीफेरा पो पोरीफेरा सिलेंड्रटा प्लॅटी हेल्मेंथिस अस्क हेल्मेंथीस असे जो सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स हा इव्हॉल्युशनचा सिक्वेन्स इंडिकेट करतो त्यामुळे लक्षात ठेवायचं हे बघा हे बॅलनोग्लॉसेस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट नॉन कॉर्डेट एक मार्कसाठी लक्षात ठेवायचं मग त्याच्यात नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर काय कॉर्डेटचे कॅरेक्टर काय तसंच हेमी कॉर्डेटामधल्याच ॲनिमल्सना वर्म्स म्हणतात का म्हणतात हां फायलम कॉर्डेटा तर ते सोपं आहे युरो कॉर्डेटा हां प्रत्येकामधली एक्झाम्पल्स अगेन लक्षात ठेवा हां युरो कॉर्डेटा सेफॅलो कॉर्डेटा आणि क्रॅनिएटा बाकी सोपे आहेत मग खालचे पायसेसमधले वगैरे तुम्हाला सांगायला सोपे आहेत ह्यातले एक्सरसाईजमधले बऱ्याच जणांनी मला विचारलं डायग्रॅम्स वगैरे तर त्याचे काही डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करायला नाहीत विचारत बट येस तुम्हाला असं विचारतील बघा म्हणजे इथे नावं फॉर एक्झाम्पल ह्याला नाव काय ह्याला नाव काय अशी म्हणजे नेमिंगसाठी ड्रॉ करायला नाही पण डायग्रॅम नेमिंगसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि इथे जे चार्ट आहेत ना हे दोन्ही असे चार्ट विचारलेले आहेत महत्त्वाचे आहेत मग हे कुणामध्ये ॲब्सेंट आहेत आता पोरीफेरामध्ये लेअर नाहीच आहे तर काहीमध्ये डिप्लोप्लास्टिक म्हणले पण इथं आपण नो जम लेयर असंच येणार पोरीफेरामध्ये असं हे झालं तर ह्या पद्धतीनं हा चॅप्टर झाला मायक्रोबायोलॉजीमध्ये ज्यांना कुणी ज्यांनी कुणी आ, हे केलेत म्हणजे काय म्हणतो मायक्रोबशी नेम्स केलेली नसतील त्यांनी हा चॅप्टर लिटरली आ, एस्केप केला तरी चालेल सध्या कारण आता तुम्हाला इतक्यात काय मायक्रोबची नावं पाठवणार नाही आणि ह्या प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक प्रोसेसमध्ये स्पेसिफिक मायक्रोब्स आहेत जसे की आता योगट फॉर्मेशन म्हटलं की स्टेप्टोकोकस थर्मोफायलस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्र्युकी हे यांची नावं तुम्हाला सांगायलाच आली पाहिजेत त्याशिवाय तुमचं उत्तरच कम्प्लीट होत नाही इथे आता आत्ता जी बरेचसे स्टुडंट असतात जे रडत असतात की मॅडम आता काय करू हे लक्षात केलं नाही तर हे वर्षभर करायचं काम आहे हे असं एका दिवसात होत नसते त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसेस ह्या पण प्रोसेसेस तुम्ही ना आ, फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवा म्हणजे कसं तर सगळ्यात आधी काय केलं पहिली ही प्रोसेस फॉर एक्झाम्पल मी एक दाखवते हो तुम्हाला योगट फॉर्मेशनची योगट फॉर्मेशन आहे मग सगळ्यात आधी काय घेतलंय आपण कंडेन्स मिल्क पावडर घेतले मिल्क पहिल्यांदा बॉईल केलं cool, मिल्क बॉईल कूल मग त्याच्यात कंडेन्स्ड मिल्क पावडर टाकली असं फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये करा म्हणजे मला हे टाकलं ल्युक्वॅम केलं मग त्याच्यात स्टेप्टोकोकस थर्मोफायलस आणि लॅक्टोबॅसिल डेलब्रुकी टाकलं मग प्रत्येकाचं रोल काय आहे तर स्टेप्टोकोकस लॅक्टिक ॲसिड आणि योग म्हणजे त्याची डेन्सिटी त्याच्यामुळे येते लॅक्टोबॅसिलाय जे आहे ते ॲसिटाल डिहाईड लाईक कंपाऊंड फॉर्म करतात आणि मग त्यानंतर वेगवेगळे फ्रूट ज्युसेस सो so, ह्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवलं तर अजूनही तुम्हाला हे करता येऊ शकतं इन द फॉर्म ऑफ फ्लो चार्ट करा मात्र सोपं पडेल चीजचे हे फॉर्म्स एक एक मार्कांसाठी प्रोबायोटिकमधले मायक्रोबची नावं ही लक्षात ठेवा फक्त कोणते कोणते आहेत त्यानंतर युजेस व्हिनेगर म्हणजे फोर पर्सेंट ॲसिटिक ॲसिड आहे वगैरे तो पार्ट त्याचं प्रोडक्शन करता सगळ्याचं जे प्रोडक्शन आहे की नाही बाळांनो ते फ्लोर चार्टच्या फॉर्ममध्येच लक्षात ठेवा त्यानंतर हे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं बरं काय हे मायक्रोब आता हे कसं लक्षात ठेवाल तर बघा कॉफिया अरेबिका त्याचं लॅक्टोबॅसिलस ब्रिविस म्हणजे ब्रू कॉफीवरनं लक्षात ठेवा हे लॅक्टोबॅसिलस ब्रुविस आहे आणि जे त्याच्यापासून आपल्याला कॉफी मिळते असं हे काहीतरी टेक्निकच्या थ्रू हे सुद्धा तुम्हाला एक एक मार्कांसाठी वगैरे विचारले जाऊ शकतात आत्तापर्यंत कधी स्पेसिफिकली विचारलेले नाही आहेत चान्सेस खूप कमी आहेत हे विचारायचे पण जे आपण आउट ऑफ मार्क पाडायची प्रिपरेशन जे करत आहेत त्यांना कुठलाच रिस्क घेण्यात इथं उपयोग नाही हा हे हे मायक्रोबियल एन्झाईमचे बेनिफिट्स त्यानंतर हे हे सगळे सगळे चार्ट्स तुम्हाला करायचे आहेत आता इथे बघा अस्पर्जिलस नाईगर आणि नाईग हे दोन्हीकडे पण आहे मग असं काहीतरी टेक्निक थ्रू लक्षात ठेवा म्हणजे शुगर मोलॅसेस ग्लू म्हणजे ड्रिंक्स कॉ टॉफी चॉकलेट बनवण्यासाठी पण नायगरच यूज केलं जातं इथं पण मग इथं कसं हे लक्षात ठेवाल बघा इथे की शुगर मोलॅसेसचं अस्पर्जिल नायगर सायट्रिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याचा यूज हे बनवण्यासाठी होतो ग्लुकोज लिकर जे आहे त्याचं अस्पर्जिलस नायगर ग्लुकॉनिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करतो आणि त्याचा यूज मिनरल्स जे आहेत ते बनवण्यासाठी होतं असा हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पाठ करू नका लक्षात ठेवा झॅनथन hmm? गममध्ये काय आहे तर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स त्याचे युजेस फक्त बघून घ्या त्यानंतर अँटीबायोटिक्समध्ये एवढंच आहे रिफामायसिन ट्युबरक्युलासिससाठी बाकी काही ह्याच्यातलं महत्त्वाचं नाही बघू नका गॅशियस फ्युएल आता ह्याच्यामध्ये हे जे जेवढे हे फक्त वाचून घ्या ह्या नोट्स ज्या आहेत की नाही ह्या वाचून घ्या बायोफ्युएल्सचे एक्झाम्पल्स ही डायग्रॅम एका वर्षी पाच मार्कांसाठी विचारलेली होती ही डायग्रॅम ऑब्झर्व द फिगर अँड डिस्कस वगैरे बायोफ्युएल कसं प्रोडक्शन केलं जातं ही पाच मार्कांना विचारलेली आहे ही जस्ट डायग्रॅम तुम्हाला सांगायची पहिल्यापासून काय होते ह्याच्यात नोट्समध्ये बघून घ्या शोधत बसला नाहीतरी चालेल स्क्रीनशॉट आणि नंतर तुमच्या सवडीनं वाचा हा पाच मार्कांसाठी प्रश्न विचारलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक एक एक अजूनही जर बनवलेलं नसेल तर थोडासा वेळ काढा आणि एक एक चार्ट काइंड ऑफ बनवा म्हणजे कुठल्या मायक्रोवचा काय यूज होतो लँडफिलिंग साईट्समध्ये इथं कोणते कोणते मायक्रोब्स दिलेत का आणि त्यांचं रोल काय आहे हां आता सीवेज मॅनेजमेंटमध्ये आपण कोणते कोणते मायक्रोब्स यूज करतो कर इथं दिलं आहे का काही नावं हवी इथं तिनं फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वगैरे हे जी नावं दिलीत हां तर ते सीवेज मॅनेजमेंटमध्ये यूज केलं आहे असं या पद्धतीनं हे लक्षात ठेवा तसंच आता इथे बघा हां इकडे हां हे सगळे काय करतात सल्फर रिमूव्ह करतात थिओबॅसिलाय सल्फो काय करतात यांना रिमूव्ह करतात असं प्रत्येक ह्याचा रोल दिला आहे बघा इथे प्रत्येक मायक्रोबचा इथं रोल दिला है, है हे, हे आहे हे बघा हे हे सगळे आहेत हे काय करतात रिमूव्ह सल्फर फ्रॉम फ्रुएल फ्युएल्स त्यानंतर कॉपर आयन युरॅनियम एटसेट्रा कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड्स बाय थिओबॅसिलाय अँड सल्फोबॅसिलाय हे काय करतात स्पेसिस आणि अल्कॅनोव्होरॉक्स हे काय करतात डिस्ट्रॉय पायरिडिन्स अँड अदर केमिकल्स अँड की क्लिअर ऑइल स्पिल म्हणजे ऑइल स्पील क्लिअर करण्यासाठी ह्यांचा यूज होतो त्या म्हणून त्या मग त्यांनाच एच सी बी म्हणजे हायड्रोकार्बोनो प्लास्टिक बॅक्टेरिया असं म्हणतात मग त्यानंतर व्हिब्रिओ आयडिओनेलला हे काय करतात तर डिकम्पोज पीई टी त्यानंतर एक ॲक्टिनोमायसिटीस स्टेप्टोमायसिटीस हे डी डिकंपोजिशनसाठी वापरतात हे असं सगळ्यांचे एकत्रित लिहा आणि लक्षात ठेवा ह्यातलं एखादं एखादं तरी नेम तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारलं जाणार आहे लक्षात ठेवा आलं लक्षात मायक्रोबियल इनॉक्युलंट स्पिनोसॅड हे एक लक्षात ठेवा नाव बरं काय स्पिनोसॅड काय आहे तर झाला हा एक चॅप्टर झाला पुढचा जो सेल बायोलॉजीचे चॅप्टर आहे त्याच्यामधले स्टेम सेलची कन्सेप्ट त्याचं प्रिझर्वेशन हे एक मार्कांसाठी एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स कुठून मिळतात आणि जे अडल्ट स्टेम सेल्स आहेत त्या कुठून मिळतात एवढं फक्त बघून घ्या त्यानंतर युजेस ऑफ स्टेम सेल्स रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये काय केला जातो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये काय केला जातो हे पॉईंट वाईज पुस्तकातलं वाचण्यापेक्षा हे वाचून घ्या हे मी तुम्हाला पॉइंट वाईज दिलं आहे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं पडेल कुठं काय म्हणजे कशाचं काय सम पॉइंट आहे हे तुम्हाला इथं सांगता येईल बाकी जास्त काही बघू नका त्यानंतर एरियाज ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्याच्या बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी बाय बायोटेक्नॉलॉजीचे हे बेनिफिट्स आहेत कमर्शियल ॲप्लिकेशन्स क्रॉप बायोटेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय येतं तर हायब्रिड सीड्स जी एम क्रॉप्स हे हे एक एक मार्कांसाठी लक्षात ठेवा बरं काय जी एम जे बीटी कॉटन आहे बॅसिलस थुरिनजेनसिस हां बी टी ब्रिंजल ते पण त्याच्यासाठीच म्हणजे टॉक्झिन्स जे आहेत ते जेनेटिक हे दोन्ही जे जी एम क्रॉप्स आहेत गोल्डन राईस हे बीटा कॅरोटीन जास्त असतं त्याच्यामध्ये ट्वेंटी थ्री टाईम्स हर्बिसाईड टॉलरंट प्लांट हे सगळे जी एम प्लांटचे एक्झाम्पल्स आहेत जी एम क्रॉप्सचे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचे बायो फर्टिलायझर्स हे सगळे म्हणजे एक एक तुम्ही हे बघा हे तुम्हाला पुस्तकात सगळं एकत्र दिलं आहे कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी असं तुम्हाला तर स्पेसिफिकली विचारणार ना, स्पे नाहीत सेपरेट सेपरेट पॉईंट विचारला जाईल मी तुम्हाला जी एम क्रॉप्स म्हणजे काय त्याच्याबद्दल नोट लिहा किंवा मग हे एक एक मार्कांचा तो पार्ट झाला बायोटेक्नॉलॉजीचं ह्युमन हेल्थसाठीचा यूज काय असेल वॅक्सिन्स वॅक्सिनेशनवरती नोट असं असं सेपरेट सेपरेट विचारले जातील इडिबल वॅक्सिन कसे प्रोड्यूस केले त्यानंतर हे ह्युमन हेल्थमध्ये हे सगळे यूजेस आहेत बघा व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन हे ह्युमन हेल्थ अंडर येतं ट्रीटमेंट ह्युमन हेल्थ अंडर येतं इंटरफेरॉन ग्री जीन थेरपी क्लोनिंग हे सगळं त्यानंतर क्लोनिंगचे हे प्रकार रिप्रोडक्टिव थेरप्युटिक क्लोनिंग हे सगळं त्याचे सब, सब टाईप्स आहेत हे व्यवस्थित बघा हां जीन थेरपीमध्ये पी टी दॅट इज फिनिल किटोन युरिया येतं आता हे झालं रिमेडिएशन हां इथं हे अंडरलाईन केलेले नावं फक्त बघून घ्या ह्याच्यातली हे हे महत्त्वाचं आहे बघा बाकी एवढं विशेष नाही ह्याच्यातलं काही ग्रीन हे एक एक मार्कांसाठी बघून घ्या ग्रीन व्हाईट रिव्हॉल्युशन ब्लू रिव्हॉल्युशन बाकी इथलं काही एवढं विशेष नाही इथं जे दिलेत बघा ही नावं ही एक महत्त्वाची आहेत हे कोणता जे हॉर आहेत नाही नाही बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज केलेलं हे हे कंपल्सरी करून घ्या बरं काय बाकी यातलं काही बघितलं नाही तरी सुद्धा चाललं तरी हां सोशल हेल्थ तुम्हाला माहीत आहे हे सगळे पर्सनल रिस्पॉन्सवाले येतात फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ हा? हे फॅक्टर्स सहा जवळजवळ दहा किती एकूण तेरा फॅक्टर्स आहेत हां हे फॅक्टर्स बघून घ्या डिस्टर्बिंग सोशल हेल्थमध्ये असं एक तुम्हाला परत वेगळं दिले बा मेंटल स्ट्रेस हे खूप खूप महत्त्वाचे आहेत बरं काय पोरांनो हे दोन्ही हे सगळे पर्सनल रिस्पॉन्सवाले फॅक्टर्स डिस्टर्बिंग सोशल हेल्थमध्ये मेंटल स्ट्रेस त्याचे सिम्टम्स दुसरं आहे ॲडिक्शन ॲडिक्शनचे त्याचे इफेक्ट्स काय काय आहेत इनक्युरेबल डिसीज हे पण आहेत हां हे चित्र तुम्हाला असं विचारतील हे रॅशनल आहे का तुमचं ओपिनियन काय हे महत्त्वाचे आहेत ह्या चॅप्टरमधले हे कैन यू टेल वगैरेमधले जे जे प्रश्न आहेत हे सगळे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत हे तुमचे ओपिनियन सांगा वगैरे हे सगळे बघून घ्या एक्सप्लेन हे ब्लू व्हेल हे काय नाही एवढं ठीक आहे पण ते जी चित्र आता हे चित्र असेल किंवा मग अशी दोन चित्र हे चित्रांच्यावरचे प्रश्न एकदा बघून घ्या हे चित्र इट इज रॅशनल ऑर व्हाय हे हे महत्त्वाचं आहे हे चित्र महत्त्वाचं आहे हे पार्ट येतात बघा बाकी काही नाही केलं तरी सुद्धा चालेल हे पण ठीक आहे हे नाही हे पण नका करू ठीक आहे अगदी हरकत नाही एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल हे बघून घ्या सायबर क्राईम्स बघून घ्या हे काय ठीक आहे हे नाही आय टी ॲक्ट जस्ट बघून घ्या एक, एक हा दुसरा त्यातला पॉइंट स्ट्रेस मॅनेजमेंट एक महत्त्वाचा आहे बघा स्ट्रेस मॅनेजमेंट वरती प्रश्न एखादा येऊ शकतो बाकी नाही आहे काही विशेषातलं हां तर डायग्रॅम बेस्ड त्यातले महत्त्वाचे आहेत महत्वाचा त्याच्याही पेक्षा म्हणजे ह्याच्यातले एक्सरसाइजचे प्रश्न ह्या चॅप्टरमधले हे सोपे सोपे आहेत फक्त कशात काय लिहायचं एवढं वाचून घ्या आणि ते तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालेल की थ्री एक्झाम्पल्स बघा हे असे असे प्रश्न ॲक्टिव्हिटीज अंडर ज्युरिस ज्युरिस्डिक्शन ऑफ सायबर जे लॉज आहेत व्हॉट विल यू डू हाय गेल्या वर्षी हे पाच मार्कांना विचारले होते बघा पाच अशा ॲक्टिव्हिटीज तर ह्याच्यातले एक्सरसाईजमधले प्रश्न हे महत्त्वाचे येतात त्यानंतर आपण जवळ पुढचं जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्याच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटमधलं डिझास्टर आणि त्याची जी डेफिनिशन आहे कन्सेप्ट त्याच्यातले मॅनमेड आणि जे काय आर्टिफिशियल असे डिझास्टर जे म्हणतो आपण जे एक एनवायरमेंटल आणि एक नॅचरल असे मॅनमेड हे कुठले कुठले आहेत ते एक्झाम्पल्स बघून घ्या त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण डायग्रॅम बेस्ड वगैरे म्हणजे पिक्चर्स असे कंडिशन्स दाखवतील हे काय नाही ठीक आहे हे एवढं महत्त्वाचं नाही हे, हे जिओफिजिकल बायोलॉजिकल आणि मॅनमेड डिझास्टर हाँ? हे क्लासिफिकेशन एकदा जस्ट बघून घ्या हे सोपे सोपे आहेत अगदी अवघड नाही आहे टाइप्स ऑफ डिझास्टर एवढं हा ह्या हा टेबल बघितला तरी चालेल त्यातनं सगळ्यातनं तुम्हाला एकत्र समजून जाईल काय आहे ते इफेक्ट्स वगैरे ठीक आहे हे काय नका बघू एवढं विशेष नाही हां प्रॉब्लेम्स हे मेन मेन फक्त बघा इक हे आहे की नाही मग तुम्हाला कळतंय इकॉनॉमिक मध्ये काय लिहायचं आहे मग इकॉनॉमिक मधला तुमचा मुद्दा काय येईल इथे की शॉर्टेज ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट मेडिकलमध्ये काय येईल इन्क्रीजिंग एपिडेमिक्स अँड डेथ पॉलिटिकलमध्ये पॉलिटिकल अनरेस्ट हे प्रत्येकातला एक एक शब्द की वर्ड जो म्हणतो तेवढा लक्षात ठेवा बाकी ह्याच्यातलं विशेष बघू नका आणि मग हा, हेच हां हेच मग स्पेसिफिक आता इथं रेल्वे ॲक्सिडेंट दिला आहे मग त्याच्यामध्ये तुमची इफेक्ट तेच सांगायचे तुम्हाला प्रॉब्लेम्स त्याच्या मग स्पेसिफिकली रेल्वे ॲक्सिडेंटशी रिलेटेड काय प्रॉपर्टी लॉस होईल वगैरे म्हणजे मेन तुम्ही एवढं करून ठेवा हे जे ही ग्रीनमध्ये मी दाखवलेत सोशल एन्व्हायरमेंटल आणि तेच तुम्ही वेगवेगळ्या डिझास्टरसाठी सांगू शकता म्हणजे सगळं काही पाठ करायची गरज नाही त्यानंतर थ्री सेन्सिटिव्ह फेजेस हे स्पेसिफिकली विचारलं जातं एकूण ज्या ह्या डी एफ पाच सहा ज्या आहेत तुम्हाला एकूण त्या सहापैकी तीनच जास्त महत्त्वाच्या आहेत सेन्सिटिव्ह फेजेस आता प्रत्येक फेजमध्ये काय केलं जातं हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे बरं काय जसं की प्री डिझास्टरमध्ये काय आहे तर एरियाज प्रोन टू डिझास्टर रेकग्नाईज झालेत वॉर्निंगमध्ये काय आहे तर अपकमिंग ह्याच्यामध्ये सिग्नल्स किंवा वॉर्निंग दिलं जातं इमर्जन्सीमध्ये ऍक्च्युअल डिझास्टरची फेज आहे रिहॅबिलिटेशन म्हणजे लगेच डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही काय काय करता रिकव्हरी फेजमध्ये मग रिहॅबिलिटेशन नंतरची फेज ही रिकव्हरी आणि रिकन्स्ट्रक्शनमध्ये पुन्हा मग रोड बिल्डिंग बांधणं हे डोळ्यासमोर एखादी डिझास्टर आणायची आणि मग बदले हे हे मात्र फेजेस आता इथं तुम्ही सायंटिफिक भाषेत तुमचे उत्तर लिहिणं हे एक्सपेक्टेड आहे हे लक्षात ठेवा तर हे तीन महत्वाच्या फेजेस कुठल्या इमर्जन्सी ट्रान्झिशनल आणि रिकन्स्ट्रक्शन तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिझास्टरच्या हां डिझास्टर मॅनेजमेंटची ऑब्जेक्टिव्स बघून ठेवा फक्त स्टेजेसमध्ये प्री डिझास्टरमध्ये अगेन तुम्ही काय कराल पोस्ट डिझास्टर मध्ये काय कराल डिझास्टर मॅनेजमेंट सायकल मधले हे अगेन हिरव्या ह्याच्यात मी दाखवलेत की नाही तेवढे लक्षात ठेवा पॉईंट तुम्हाला ऍटलिस्ट तेवढं तरी सांगता आलं पाहिजे आणि मग प्रत्येक फेज मध्ये काय करणार आहात तुम्ही ते सांगायचं डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे फंक्शन्स एक बघून ठेवा एनडीआरएफ वरती माहिती फक्त वाचून ठेवा सोपे सोपे आहेत हे हा फर्स्ट एड्स फर्स्ट एडच्या बाबतीत ते बघून घ्या कुंटे -कुंटे विक्टिम्स हे कोणते कोणते ना तुम्ही फर्स्ट एड देणार त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत आणि वेगवेगळ्या मेथड्स फर्स्ट एड किट तुम्हाला सांगता येते त्याच्यात काही फार डोकं नाही चालवावं लागत तुम्हाला हे ह्यातले पण एक्सरसाईजमधले बघा हे प्रिकॉशन्स तुम्ही काय घेणार आहेत हे असे चित्र देतील प्रिकॉशन्स स्नेक बाईट झाला काय प्रिकॉशन घ्याल हां तर हे ही डायग्रॅम बेस्ड जेवढे जेवढे आहेत ह्या दोन शेवटचे दोन चॅप्टर हे तुमचे मोस्टली एखादी सिच्युएशन दिली जाते तुम्हाला आणि मग त्याच्यावरती बेस्ड तुम्हाला लिहायचं असतं ह्याच्यातले एक्सरसाइजचे पण प्रश्न बघून घ्या म्हणजे मोटर ॲक्सिडेंट किंवा ह्यातले स्पेसिफिकली सिम्बॉल्स आहेत बघा त्याचे इफेक्ट थेप हे काय थे? तुम्ही कॉमन सेन्स न लिहू शकता युद्ध झालं त्याचे सिमटम्स काय इफेक्ट काय रिमेड इथं फक्त एक लक्षात ठेवा एकदा वाचून घ्या कारण तिथं तुम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये आन्सर लिहिणं गरजेचं आहे हे बघा प्री डिझास्टर मॅनेजमेंट पहिलं आता ह्याच्यात चित्र ह्याच्यामध्ये काय पोरं भांडतायत पहिलं ह्याच्यात एलपीजी लिकेज झालंय मग त्याच्यात तुम्ही काय कराल हे सगळे हे हे आहे ना मी ह्याची एक लिंक बनवते आणि ट्राय करते तुम्हाला हे डिझास्टर मॅनेजमेंटचे आन्सर्स तुमच्या ह्याच्यामध्ये द्यायची सो दॅट हे सिम्बॉल्स त्याचे मिनिंग काय काय आहेत बघा हे सगळं शॉर्टमध्ये ह्यातला एखाद दुसरा तरी सिम्बॉल तुम्हाला विचारला जाणार बरं काय रे पोरांनो त्यामुळे हे सिम्बॉल आणि त्याचे मिनिंग्स बघून घ्या तर हे एवढी तयारी तुम्हाला करायची आहे जरा सायन्स वनपेक्षा सायन्स टू हा स्टडी करायला लेंगदी आहे मला एक्सप्लेन करायलाच चाळीस मिनटं लागलीत आता ह्याला त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला पण त्याला तितकाच वेळ द्यावा लागणार आहे पण हे एवढे महत्वाचे तुम्ही केलेले नसतील तर मिस झालेले असतील एखादा राहिला असेल तर तो तेवढा बघून घ्या ठीक आहे ऑल द बेस्ट थँक्यू